नमस्कार नऊच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पुरी इथं हल्ला करणाऱ्या दहशतवादी शक्तींना कोणत्याही परिस्थितीत शिक्षा करण्याची पंतप्रधानांची पुन्हा ग्वाही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम काश्मीरमधली संचारबंदी उठली जनजीवन हळूहळू पूर्वपदावर मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं पुनरुज्जीवन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा प्रधानमंत्री आवास योजनेत माथाडी कामगारांचाही समावेश होणार भारताविरुद्धच्या कानपूर क्रिकेट कसोटीत का आज चौथ्या दिवशी न्यूझीलंडच्या चार बाद त्र्याण्णव धावा आणि येत्या दोन दिवसात राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता गोदावरी लगतच्या जिल्ह्यांना पुराचा इशारा जम्मू काश्मीरमध्ये उरी इथं हल्ला करणाऱ्या दहशतवादी शक्तींना कोणत्याही परिस्थितीत आम्ही मोकळं सोडणार नाही अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा दिली कोझिकोडे इथं भरवण्यात आलेल्या भाजपच्या राष्ट्रीय परिषदेच्या सांगता समारंभात ते बोलत होते शांतता एकता आणि जातीय सलोखा हाच आमचा काश्मीरी लोकांसाठी संदेश असून सगळ्या समस्या सोडवून विकासाकडे गतिमान होण्यासाठी याच त्रिसूत्रीची गरज असल्याचं ते म्हणाले पक्षाचे जनसंघाच्या काळापासूनचे आदर्श नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेतला अंत्योदय ही त्यांची संकल्पना असून त्यानुसार समाजातल्या तळागाळातल्या शेवटच्या माणसाचं कल्याण साधणं हेच आमचं ध्येय असल्याचं ते म्हणाले अलीकडेच पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक हवामान बदल परिषदेत घेण्यात आलेल्या निर्णयांना येत्या गांधी जयंतीला म्हणजे दोन ऑक्टोबरला मान्यता देण्यात येईल असं ते म्हणाले कोविड ट्वेंटी वन के जो निर्णय किए गए जिसमें भारत ने आपली जो जिम्मेवारी उठाने का फैसला किया है उसको हम रेटिफाई करेंगे क्योंकि महात्मा गांधी का जीवन महात्मा गांधी का जीवन मिनिमम कार्बन फुटप्रिंट वाला जीवन था उससे बड़ा दुनिया के लिए प्रकृति के साथ संवाद निवाने वाला जीवन क्या हो सकता है शायद महात्मा गांधी से बढ़कर के कोई उदाहरण नहीं हो सकता है सबका साथ सबका विकास ही आमची केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेली राजकीय घोषणा नाही असं सांगून पंतप्रधान म्हणाले की हे तत्व प्रत्यक्षात आणण्यासाठी कसोशीनं प्रयत्न केला जाईल मुसलमानांकडे केवळ व्होट बँक म्हणून बघण्याची घातक सवय सगळ्याच राजकीय पक्षांनी सोडून देणं आवश्यक आहे ते आपलेच लोक आहेत ही भावना लोकांच्यात रुजायला हवी जनसंघाच्या काळापासूनच आम्ही कधीही आमच्या तात्विक भूमिकेशी तडजोड केली नाही ती केली असती तर आम्ही या आधीच सत्तेत आलो असतो असं ते म्हणाले सर्वधर्म समभावाचं तत्व पाळून संतुलित आणि सर्वसमावेशक विकासाकरता निवडणूक सुधारणांची गरज असल्याचंही म्हणाले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दोन दिवसांपूर्वी या परिषदेचं उद्घाटन केलं भारतीय राज्यघटनेला जे लोक मानत नाहीत आणि स्वतःला भारतीय समजत नाहीत अशा कुणाही बरोबर कोणत्याही प्रकारची चर्चा केली जाणार नाही अशी स्पष्ट समज त्यांनी यावेळी बोलताना दिली या वक्तव्याद्वारे काश्मीरातील फुटीरतावादी गटांना त्यांनी योग्य तो इशारा दिला आहे पाकिस्तानकडून भारतात होणाऱ्या घुसखोरीचे सतरा प्रयत्न गेल्या आठ महिन्यात आम्ही निष्फळ ठरवले असून या कालावधीत एकशे सतरा दहशतवाद्यांना भारताच्या शूर जवानांनी कंठस्नान घातलं काही महिने उसळलेल्या हिंसाचाराचं चा तेच मुख्य कारण आहे काश्मीर भारतापासून अलग करता येईल असं कुणाला वाटत असेल तर ते दिवास्वप्नच ठरेल जगातली कोणतीही शक्ती काश्मीरला भारतापासून वेगळं करू शकणार नाही असं म्हणाले गरीबांचं कल्याण हाच आमच्या पक्षाचा मुख्य कार्यक्रम आहे असं सांगून पक्षाध्यक्ष म्हणाले की पुढचं वर्ष हे गरीब कल्याण वर्ष म्हणून पाळलं जाणार आहे दहशतवादाला तोड प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानला जागतिक समुदायापासून अलग पाडणं यावर आमचा भर राहील असंही त्यांनी सांगितलं दरम्यान पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज कोझिकोड़ इथं राष्ट्रीय स्वच्छता अभियानाचं उद्घाटन केलं भारतीय जनसंघाच्या संघटना बांधणीत महत्वाचं योगदान देणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज जयंती भाजपा राष्ट्रीय परिषदेच्या कोजिकोडो इथं चालू असलेल्या बैठकीदरम्यान पंडितजींच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या प्रमुख कार्यक्रमाला आज प्रारंभ झाला भारतीय जनता पार्टीचे वैचारिक मार्गदर्शक असलेल्या पंडित दीनदयाळ यांनी आपलं सारं जीवनच समाजासाठी आणि राष्ट्रासाठी समर्पित केलं मथुरा जिल्ह्यात एकोणीसशे सोळा साली त्यांचा जन्म झाला एक प्रखर राष्ट्रचिंतक आणि संस्कृतीचे गाढे अभ्यासक असणाऱ्या पंडितजींनी एकात्म मानवतावादाची संकल्पना मांडली राज्यातही विविध ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या मन की बात कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला या संवादाच्या प्रारंभी पंतप्रधानांनी भारतीय सैन्याच्या अतुलनीय कामगिरीची प्रशंसा केली भारतीय सैन्याच्या कार्यकर्तृत्वावर आणि सामर्थ्यावर अतूट विश्वास व्यक्त करत अशा प्रत्येक हल्ल्याला सैन्याकडून कडवं प्रत्युत्तर दिलं जाईल आणि सव्वाशे कोटी भारतीय सुरक्षित राहतील याची खात्री असल्याचं त्यांनी सांगितलं काश्मीरी नागरिक आता शांतीच्या वाटेवर चालू लागल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं काश्मीरी लोकांच्या आयुष्यासाठी शांती आणि सौहार्दाने उपाय शोधण्याकरता सारी यंत्रणा एकत्रितपणे उभी राहील अशी ग्वाही त्यांनी दिली सोशल मीडियाद्वारे होणारी सकारात्मक अभिव्यक्ती लोकशाहीला बळकट करत जाते असंही म्हणाले आंदोलनात सर्वसामान्य जनतेला रचनात्मक रीतीने सहभागी होऊन योगदान देण्याचे मार्ग लालबहादूर शास्त्री आणि महात्मा गांधी यांनी दाखवल्याचा त्यांनी उल्लेख केला कला भारताच्या खेळाडूंनी उत्तुंग कामगिरी करत दिव्यांगांकडे बघण्याच्या दृष्टिकोनातच परिवर्तन करून दाखवलं अशा शब्दात पंतप्रधानांनी यशस्वी खेळाडूंचं कौतुक केलं स्वच्छ भारत अभियानाला मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत पंतप्रधानांनी स्वच्छता ॲप आणि एक नऊ सहा नऊ ही स्वच्छता हेल्पलाईन सुरू केल्याचंही सांगितलं कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून उपयुक्त साधनसंपदा मिळवण्याच्या शक्यतेवर त्यांनी भर दिला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दिलेल्या एकात्म मानवतावादाच्या संदेशाचं स्मरण करून पंतप्रधानांनी पंडितजींच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना अभिवादन केलं संयुक्त राष्ट्रांच्या एकाहत्तराव्या सर्वसाधारण सभेला संबोधित करण्यासाठी परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज न्यूयॉर्कमध्ये पोहोचले आहेत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काश्मीरबद्दल केलेल्या वक्तव्यांना स्वराज यांच्या भाषणातून सडेतोड प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे याआधीच प्रतिक्रियेचा हक्क बजावत भारतानं शरीफ यांच्या भाषणाचा समाचार घेतला आहे दहशतवादाला राष्ट्रीय धोरणाचं साधन बनवून पाकिस्तान युद्धसदृश परिस्थितीत उत्पन्न करणाऱ्या कुरापती करत असल्याचं भारतानं म्हटलं आहे गेल्या ऐंशी दिवस हिंसाचारानं होरपळलेल्या जम्मू कश्मीरमधली परिस्थिती काहीशी सुधारल्यानं संपूर्ण खोऱ्यातली संचारबंदी आज उठवण्यात आली लष्कर ए तैबाचा दहशतवादी बुरहान वणी हा सुरक्षा रक्षकांबरोबरच्या चकमकीत ठार झाल्यानं काश्मीरमध्ये हिंसाचार उसळला होता त्यातच फुटीरतावादी गटांनी संप जाहीर केल्यानं परिस्थिती चिघळत केली संचारबंदी हटली असली तरी अजूनही जमावबंदी मात्र जारी आहे श्रीनगरमध्ये आजही अनेक दुकानं उद्योग केंद्र पेट्रोल पंप बंद होते फुटीता वाद्यांनी आपला संप येत्या एकोणतीस तारखेपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला दोन अडीच महिन्यात सुरक्षा रक्षकांबरोबरच्या चकमकीत ठार झालेल्यांची संख्या आता ऐंशीवर पोहोचली आहे काही पोलिसांना आणि सुरक्षा रक्षकांना आपला जीव गमवावा लागला पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदला मदत करणाऱ्या दोघांना जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलानं ताब्यात घेतली उरीमध्ये घुसखोरी करणाऱ्यांसाठी वाटाड्याचं काम करणारे हे करणार पाकव्याप्त काश्मीरचे रहिवासी आहेत लष्कराच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे नियंत्रण रेषेजवळ लष्कर आणि सीमा सुरक्षा दलानं एकवीस सप्टेंबरला केलेल्या एका संयुक्त कारवाईत या दोघांना ताब्यात घेण्यात आलं गेल्या रविवारी उरीच्या लष्करी शिबिरावर हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांसाठी यातल्या एका वाटाड्यानं काम केल्याचा अंदाज आहे एहसान खुर्शीद आणि फैजल हुसेन अवान अशी या दोघांची नावं बातम्यांकडे इशरत जहा चकमक प्रकरणी गहाळ फाइलीच्या तपासणीसाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं दिल्ली पोलिसांकडे एफआयआर नोंदवला आहे या महत्वाच्या फाईल्स कोणत्या परिस्थितीत गहाळ झाल्या याचा शोध आता दिल्ली पोलीस घेतील इशरत जहा चकमक प्रकरणी गृहमंत्रालयातल्या नॉर्थ ब्लॉक ऑफिसमधून काही दस्तऐवज गहाळ असल्याचं लक्षात आल्यानंतर मे महिन्यात अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली त्यानंतर त्याचा अहवाल गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सोपवण्यात आला राज्यात आज विविध ठिकाणी मराठा मोर्चा काढण्यात आले पुण्यात आज सकाळी मराठा मूक मोर्चाला सुरुवात झाली डेक्कन इथं संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली मोर्चात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी मराठा समाजातले नेते तसंच तरुणांसह महिला वर्ग मोठ्या संख्येनं सहभागी झाला त्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांना निवेदन देऊन या मूक मोर्चाचा समारोप झाला ग्रामीण भागातून मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला वाशिममध्येही आज सकल मराठा समाजाच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला यावेळी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यवतमाळ इथंही आज मराठा मूक मोर्चा काढण्यात आला शहरी तसंच ग्रामीण भागातील स्त्री पुरुष युवक मोठ्या संख्येनं त्यात सहभागी झाले दरम्यान मराठा मोर्चाच्या आयोजकांनी पुढे यावं मराठा समाजाला भेडसावत असलेल्या समस्यांवर आपण एकत्रितपणे काम करू असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मराठा समाजातल्या युवकांना रोजगाराच्या पाच लाख संधी उपलब्ध करून देण्याची योजना असल्याचं त्यांनी सांगितलं मराठा आरक्षणासाठी सर्वच पातळ्यांवर सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याचंही ते म्हणाले उच्च न्यायालयाने स्थगिती दिली ती स्थगिती असताना देखील महाराष्ट्रातलं हे पहिलं सरकार, सरकार आहे की ज्या सरकारनं मराठा आरक्षणाचा कायदा पारित केला आज इतक्या मोठ्या प्रमाणात मोर्चे निघत आहेत खरं म्हणजे स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये इतके मोठे मोर्चे आणि ते देखील इतक्या शिस्तीत आणि शांतपणे निघालेले आपण कधी स्थगित ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मोर्चे निघाले तिथल्या सगळ्या आयोजकांना के के आव्हान केलेलं आहे आज पुन्हा आव्हान करतो की राज्य सरकार आपल्या सोबत आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं पुनरुज्जीवन करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली शासनाच्या विविध योजना राबवण्यासाठी दोनशे कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणाही त्यांनी केली अण्णासाहेब पाटील यांच्या त्र्याऐंशीव्या जयंतीनिमित्त नवी मुंबईतल्या तुर्घ इथं आयोजित माथाडी कामगारांच्या मेळाव्यात बोलत होते सर्वांसाठी घर या योजनेसाठी सरकार कसोशीनं प्रयत्न करत असून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत माथाडी कामगारांचाही त्यात समावेश करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं बातमी क्रिकेटची कानपूर क्रिकेट, क्रिकेट कसोटीत भारतानं न्यूझीलंड समोर ठेवलेल्या चारशे चौतीस चा धावांचं चा तगडं आव्हान पेलताना न्यूझीलंड संघ गडगडला आजच्या चौथ्या दिवस अखेर न्यूझीलंडच्या चार बाद त्र्याण्णव धावा झाला भारताचा फिरकीपटू आर अश्विनच्या भेदक गोलंदाजीपुढे न्यूझीलंडच्या फलंदाजांची दमछाक झाली सलामीला आलेला लेथम अवघ्या दोन धावा करत माघारी परतला तर गप्टीलला भोपळाही फोडता आला नाही कर्णधार विल्यमसन्सला पंचवीस धावांवर रोखत अश्विननं आपला कसोटी कारकिर्दीतला दोनशे गडी बाद केला त्याआधी कालच्या एक बाद एकशे एकोणसाठ धाव संख्येवरून भारतानं आजच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू केला पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही मुरली विजय आणि पुजारानं दमदार खेळी केली मुरली विजयनं शहात्तर तर पुजारानं अठ्ठ्याहत्तर धावा केला कर्णधार विराट कोहली मात्र आजही अपयशी ठरला अठरा धावा करून तो तंबूत परतला त्यापाठोपाठ अजिंक्य राणेही चाळीस धावा करत बाद झाला त्यानंतर मात्र रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी केलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे भारतीय संघानं चारशे तेहतीस धावांची मोठी आघाडी घेत डाव घोषित केला हवामान गोदावरी खोऱ्यातील लगतच्या जिल्ह्यांसाठी केंद्रीय जलस्रोत मंत्रालयानं पुढल्या तीन ते सात दिवसांसाठी पुराचा इशारा जारी आहे गोदावरी आणि तिच्या उपनद्यांवरील प्रकल्पांमधून पाणी सोडलं जाण्याची शक्यता असल्यानं हा इशारा देण्यात आला असून संबंधित जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारांनी खबरदारीचे उपाय योजावेत असं मंत्रालयानं म्हटलं गोदावरी खोऱ्यात महाराष्ट्रातल्या बीड लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश होतो सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण असून किरकोळ पाऊस आहे अमरावती आणि यवतमाळमध्ये मा आज दुपारी जोरदार पाऊस झाला येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे दरम्यान मांजरा धरणात एकशे नव्वद दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा झाला असून तो एकूण क्षमतेच्या पंच्याऐंशी टक्के इतका हा साठा नव्वद टक्क्यांच्या पुढे गेल्यास आवश्यकता भासली तर धरणाचे दरवाजे उघडण्यात येतील शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या उरी इथं हल्ला करणाऱ्या दहशतवादी शक्तींना कोणत्याही परिस्थितीत शिक्षा करण्याची पंतप्रधानांची पुन्हा ग्वाही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम काश्मीरमधली संचारबंदी उठली जनजीवन हळूहळू पूर्वपदावर मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं पुनरुज्जीवन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा प्रधानमंत्री आवास योजनेत माथाडी कामगारांचाही समावेश होणार भारताविरुद्धच्या कानपूर क्रिकेट कसोटीत आज चौथ्या दिवशी न्यूझीलंडच्या चार बाद त्र्याण्णव धावा येत्या दोन दिवसात राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता गोदावरी लगतच्या जिल्ह्यांना पुराचा इशारा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार